या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. काल रात्री काय बोललास मायराला? असतात या जगात काही नमुने असतात, त्यातला एक नमुना आमच्या घरात आहे आणि एक नमुना इथे ऑफिस मध्ये. मायरा नमुना. ईशा विक्रांत कधी येत आहे? ते फोन नाही उचलत आहेत. मायरा या कंपनी इथला तुझा होल्ड कमी होता का? माने आय विल टेक केअर ऑफ दॅट, आय प्रॉमिस यू. सर आम्ही तुम्हाला जेवायला वाटते. नको ईशा, मला भूक नाही. काय मला आईसाहेबांनी बक्षीस दिलं. इकडे दे सर. ते इकडे दे. हा तन्मणी. मीच ईशाला दिला. का दिला ताई सर? तो जसा राजनंदिनीला शोभायचा तसंच ईशालाही शोभेल. प्लीज ईशाला ईशाच राहू दे, तिच्यामध्ये राजनंदिनीला बघू नका. मला असं वाटतंय ईशाला माहितीये सर कुठे आहेत पण ती आपल्याला सांगत नाही. असं कसं असेल मायराजी? आय डोंट नो, मे बी जेलसी. सर कुठे जातात, काय करतात, सरांच्या मीटिंग्स काय आहेत हे सर आपल्याला सांगतात, करेक्ट? मे बी हे तिला आवडत नसेल म्हणून ती आपल्याला सांगत नसेल की सर कुठे गेलेत. मला तर वेगळंच वाटतंय, यामध्ये जालिंदरचा तर हात नसेल. तुम्ही तर सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत, म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची. हो म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाल सर? अहो देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ईशा ही फुलं कोणी दिली? विक्रांत सरांनी. त्याच काय झालं? ईशा आणखी काही बोलू नकोस आता. म्हणजे आम्हाला कळलंय खरं काय झालंय ते. जावई बापू रागवून निघून गेले हे कळलंय आम्हाला. देवा सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण. ईशा. सर. ईशा प्लीज ऐकून तर घे मला काय म्हणायचं. ईशा ईशा मी काय म्हणतो एकदा ऐक ना प्लीज. अहो कशाला त्रास देताय त्या मुलीला? तुमच्या मुलीच्या वयाची आहे ती. सोडा सोडा तिचा हात. ईशा
ईशा ईशा ओ ओ आय तुम्ही केवडे ती केवडी लहान बिचारी हा माझी बायको आहे ती सॉरी सॉरी जा लवकर जा ओ गेली बघा ती जा ईशा तर नाही आहे इथे ईशा नाही हा मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना इथे होती ती पण नंतर गेली विक्रांत कुठे होतात कुठे तुम्ही मला सांगा ईशा घरी आली दादा माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये वी आर वरीड हक्कसाहेब राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे आधी रणांगण मग सिंहासन महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला चालेल ना पण त्यांचं ऐकतील शंभूराजे एक झील गेलो पण आता तुका गमूसा नाय हा मका लग्नाक तयार हो बायल गरीबाघरची असली ना तरी तिच्या पावलान सुख येत घरात शेवंता लग्नाची काम एवढी असतात की वेळ मिळत नाही वेळ काढायचं ठरवलं ना की काढताय तो वेळ लग्ना की आहे तुका वयो तो मान मिळेल मिठाई गोळ्या व्यवस्थित घ्या आणि तुमच्या मिस्टरांनी याची कल्पना आहे आता तुमचं प्रमोशन होणार आहे लान्स लाईक झालोय सगळ्यांना माहिती आहे बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं अगं बाप म्हणून नाही लान्स लाईक म्हणून प्रमोशन होणार आहे काय म्हणलं तू शितले मी बाप होणार आहे मला एकदा बोलू तर तू ऐकू प्लीज ऐकू मी पाया पडतो हवं हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं राधिका तू थांबव ना हिला दोन महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला पण ही साधा दोन महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही राधिका मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव आय डोंट केअर आता तुम्ही चुकीचे नव्हता मेहनत करत होतात पैसे कमवत होतात पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी ईशा तर नाहीये इथे ईशा नाहीये मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना इथे होती ती पण नंतर गेली विक्रांत कुठे होतात कुठे तुम्ही मला सांगा ईशा घरी आली दादा माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये वी आर वरीड राणा तुला ते तुकाराचं कळलं का काय काय आरतीने ह्यावेळी टमाटो लावलं बरं यावर्षी टमाटोला भावच नाही डोक्यात राग धरून अख्ख्या वावरात नांगर फिरून टाकलं मी त्यानं शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही हे रोजच झालंय त्याला मी काय करू अरे त्या अंजलीच्या विरोधात आपण वातावरण तापूया की आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते बे काय चालतो कुठून नांगरलं इलाजच नव्हता दुसरा अहो पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाही अहो शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही त्याला काय करणार नाही असं नाहीये यावर काहीतरी उपाय असणारच ना मग आम्ही माझे मित्र होते सगळे चार पाच जण मग आम्ही इथे कलेक्टर्स कॉलनी मध्ये आलो तिथे बाजूलाच एक आशीर्वाद शादी सेंटर होत हा त्यांनी तिथे आम्ही लग्न म्हणजे असं साडी सेंटर असतं तसं शादी सेंटर विवाह मग तिथेच लग्न केलं तिथे केलं ते सर्टिफाइड होतं ते केलं मला एकदा बोलू तर तू ऐकू प्लीज ऐकू मी पाया पडतो हवं हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं राधिका तू थांबव ना हिला दोन महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला पण ही साधा दोन महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही राधिका मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव आय डोंट केअर आता तुम्ही चुकीचे नव्हता मेहनत करत होतात पैसे कमवत होतात पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले
आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी.